हाय हॅलो नमस्कार, मी संचिता ठोसर. अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आत्ता आली आहे स्टार प्रवाहाच्या गणेशोत्सव इव्हेंटमध्ये आणि येस, माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी जोडी पल्लवी आणि शांतनू. कसे आहात तुम्ही? फर्स्ट क्लास, एकदम हाडस. तुमची ना सध्या जय्यत तयारी चालू आहे गणपती डेकोरेशनची. मी तुम्हाला मध्ये मध्ये डिस्टर्ब करणार आहे या डेकोरेशनमध्ये. आम्ही ऑलरेडी आमची बाप्पाची मूर्ती तयार आहे, त्यामुळे बाप्पाच्या आजूबाजूच्या गोष्टी आम्ही करतोय. म्हणजे एखादं व्हायला फूल, मग दुर्वा, अशा छोट्या छोट्या मिमिक गोष्टी. शांतनू काय डोक्यात आहे, काय करणार? फूल फूल बनवायचा प्रयत्न करतोय, पण फूल झालोय. काय हेल्प हवी असेल तर सांग. थांबा, आपण बघूया काय काय करता येते आणि पल्लवी शिरसेकरची क्रिएटिव्हिटी दाखवता येते. लेट दाखवूनच दे. सारे लेट सी, मी हे कट करून घेतो. एवढं मोठं नको हे काय कलर, काहीतरी कमळ वगैरे. थांब, याला आपण असं करूया. कमळात बाप्पा बसू. हा, तेच आमचा बाप्पा या कमळात बसू शकतो. असं डेकोरेशन वगैरे कधी केलं होतं, काय आठवत किंवा काय? तुझ्याकडे असेल हो. म्हणजे गणपती बसतो ना घरी, त्यामुळे माझ्याकडे आणि दादाकडे जबाबदारी असायची गणपतीचं डेकोरेशन करणं. हल्ली हल्ली नाही तर आधी आई बाबा बघायचं आणि ते खूप सुंदर सुंदर काय काय करायचे. एकदा मला आठवत आहे आमच्या घरी गणपतीला बाबांनी नारळातलं गणपती करायचं ठरवलं होतं, तर अख्खाच्या अख्खा नारळ आम्ही एवढा मोठा उभारला होता. खाली ते टोपलं, मग ते बेस, मग काठ्या लावून त्याला कव्हर करणं, मग आतमध्ये लाईटिंग. ते म्हणजे नारळ फोडलेलं आणि आतमध्ये खोबरं वाटावं म्हणून अख्खं ते कापूस लावून मग त्यात छोटासा आमचा गणपती वगैरे एकदम. पण आता जर यावर्षीचं काय डेकोरेशन काय करणार आहेस किंवा काय ठरवलंय? यावर्षी आता माहित नाही, बहुतेक आई बाबांनाच करावं लागतंय कारण मी शूट मध्ये असणार आहे. पण एक मात्र मी करू शकेन की डेकोरेशन जरी त्यांनी केलं तरी घरी जाऊन नैवेद्य मी बनवायचं यावर्षी असं ठरवलंय. तोच प्रश्न विचारणार होते की मोदक खायला आवडतात की करताही येतात? दोन्ही 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 खायलाही आवडतात, करायलाही आवडतात आणि खाऊ घालायलाही आवडतात. त्यामुळे बरं. शांतनू तुझं काय म्हणजे अक्षर मोदक खायला आवडत अक्षरला की काय केलं काय बनवणं? नाही केलंय ट्राय, पण मग ते काम वाढलंय, आईचं काम वाढलंय, त्याच्यामुळे फार नंतर मग प्रयत्न केले नाही. सांग की तुझं आता हिने तर सांगितलं एवढं छान मखर वगैरे करतो, तुमचा गणपती कसा असतो बेसिकली, काय किती तुझे त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट? माझी म्हणजे माझा लहान भाऊ होता, तो गेला तोपर्यंत आमच्याकडे गणेशोत्सव आम्ही साजरा करायचो आणि त्यावेळेसच्या आठवणी आहेत माझ्या. पण त्याच्यानंतर मी बंद केला, म्हणजे त्याच्या भाऊ गेल्यानंतर तो कमी झाला आमच्याकडे, म्हणजे आम्ही सण तसा साजरा करत नाही तो. पण त्यावेळेसच्या खूप छान छान आठवणी आहेत भाऊ असतानाचे. म्हणजे आठवण आमच्याबरोबर शेअर करायची. एक तर मुळात गणपती बाहेर जाऊन टिळक चौक म्हणून एरिया आहे सोलापुरात, तिथून आम्ही गणपती आणायचो. तर तिथे सगळे स्टॉल असायचे आणि भावाला खूप इंटरेस्ट असायचा ते सगळं, ते स्टॉल्सवरती जाऊन सगळे कुठले कुठले. मुळात काय गणपतीमध्ये फार डिफरन्सेस असे नसतात, पण तरी आपण एक समाधानासाठी सगळीकडे बघतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोळे, डोळे खूप इम्पॉर्टंट आहेत गणपती घेताना, त्यामुळे डोळे बघायचो आणि डोळे बघून असं वाटलं की अरे हा छान आहे तर मग तो घ्यायचो. आणि मग नंतर तिथून येताना त्याला मग ते गणपती बाप्पा मोरयावाली ती पट्टी, त्याच्यानंतर हातात ताट, त्याच्यानंतर डोक्यावरती टोपी वगैरे, हे सगळं म्हणजे प्रॉपर आम्ही असायचो. कोण? मी, वडील, भाऊ आणि बाकीचे आमच्या प्रेसमधले जे काही सहकारी आहेत ते असायचे. पण सगळे आम्ही गणपती बाप्पा मोरया करत यायचो. म्हणजे तेवढीच आमची एक काय म्हणतो मिरवणूक असते ना गणपतीची, तशा टाईपमध्ये आम्ही यायचो. नाही पण ही एक खूप चांगली गोष्ट आहे की गणपती येतात 10 दिवसांसाठी अर्थात, पण ती जी काही सगळी तयारी सुरू असते, मग गणपती बुक करायला आपण जेव्हा जातो, जसं हा म्हणाला सगळे गणपती तसे सारखेच दिसत असतात, पण एक अपील असतो की हा गणपती हा किती गोड आहे, आणि मग तो आपण बुक करतो. मग ज्या दिवशी आपल्याला घेऊन यायचं असतं त्या दिवशी अशी एक आतुरतेने आपण वाट बघत असतो की चेक करून घ्या आपला कुठला आहे, त्यामुळे ही सगळी गंमत असते. मला सांगा तुमचं काम कुठपर्यंत आलंय आणि हे काय? माझं तर काहीच घडत नाही. मी जर खूप प्रयत्न करते लोटस बनवायचा, लेट सी. नाही आपण एक काम करूयात ना, हे जे आहे ना हे त्याच्या आपल्या गणपतीला ह्याच्यावरती विराजमान होऊ दे. डिस्को फ्लोअर असा फ्लोरिंग केलेला आपण.
बाप्पाला त्यामध्ये बसूया, लेट सी, हे कदाचित होईल असं वाटतंय मला, फार होप्स आहेत माझे याच्याकडे, खूपच अति होप्स आहेत माझे याच्याकडून, लेट सी, नाही हे घडणार. मग अशी केलं होतं काहीतरी छान, मी आठवत नाहीये. हो चालेल, आणि कॉम्प्लिमेंट पण करेल, डार्क पिंक आणि मग लाईट पिंक. ओके, हो नाही कागद खूप आहे, मुद्दा तो नाहीये, पण त्याचं करायचं काय. आता मी करते तोवर मी बोल, इंटरव्ह्यू दे, लढ तू तोवर मी बघते तसं करतेस काहीतरी. लहानपणी ना म्हणजे तेव्हा खूप असायचं गणेशोत्सव म्हटलं की स्पर्धा, सार्वजनिक गणपती मध्ये जाणं, तर तसं स्पर्धा आठवते का किंवा एखादी भाग घेतला? खूप खूप आठवते, आणि स्पर्धा अर्थात असं डान्सच्या हिशोबाने, आर्ट अँड क्राफ्टच्या हिशोबाने पण असायची, पण आमच्या लेनमध्ये लिंबू चमचा आणि या गोष्टी आणि हे आपलं संगीत खुर्ची तर असतेच असते, त्यामुळे त्याची एक वेगळीच गंमत असते. त्यावेळेस असे काही फार बक्षीसच मिळतील वगैरे असं काही नव्हतं आमच्या लेनमध्ये, म्हणजे सगळ्यांनी येऊन एकत्रपणे गणेशोत्सव साजरा करणं हे जे काय तेव्हापासून संस्कार केले गेलेत सगळ्यांचेच आमच्यावर, त्यामुळे ते खूप कौतुकास्पद गोष्ट आहे मला असं वाटतं. मुळात तेच आहे गणेशोत्सवाची मेन संकल्पना जी आहे ना, की सगळे एकत्र येणं, सगळ्यांनी एकत्र येणं, यातच एक खूप वेगळी गंमत आहे, म्हणजे त्यातून जी एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते सगळे मिळून. आता मुळात सगळे आरती करतात गणपतीच्या वेगवेगळ्या, त्या ह्याच्यातून पण एक खूप छान एनर्जी पासवण होते. मग त्यातला जो काही धांगाडधिंगा, जे काही फन एलिमेंट आहे, ते सगळ्यांचं एकत्र येण्यामध्ये जास्त आहे. इंटरव्ह्यू देतोय मी करेपर्यंत माझं कॉन्सन्ट्रेशन व्हावं म्हणून किती त्याचे प्रयत्न सुरू आहेत. घरी पण असं करतो तो, माझं कॉन्सन्ट्रेशन व्हावं म्हणून त्यांनी पुष्पाला आणलंय सगळं. काय आता मालिकेत काय बघायला? आता पल्लवी बिझी आहे म्हणजे तर तिचं बाळ सांभाळण्यात, आणि मीही तिच्यामुळे बिझी आहे त्याच गोष्टींमध्ये, की तिची कसरत थोडीशी कमी व्हावी म्हणून. आता एक मेड पहिल्यांदा सूर्यवंशींच्या घरात तिने पाऊल टाकलेलं आहे, पुष्पाताई आली आहे तिचा थोडा भार कमी करण्याचा, कारण तिचं करिअर आहे ना, तिला तिला आपला सपोर्ट असणारच आहे. काय घडलंय म्हणजे एक बाजू खूप छान झाली होती असं लोटस सारखं वाटेल सगळं गोड म्हणून. हो बाप्पा अर्थात बाप्पा. हे बघ हे छान लोटस झाले, हे म्हणा असं बाप्पाच्या मागे पण ठेवू शकतो बॅकड्रॉप म्हणून. छान झालंय डेकोरेशन झालंय, बाप्पा झालाय, बाप्पाकडे काय मागणार या वर्षी? बाप्पाने भरपूर दिलंच आहे, अर्थात असंच भरभराटीचं सगळं असू देत सगळ्यांच्याच आयुष्यात, लेट देअर बी जॉय, हॅपीनेस, हेल्थ, वेल्थ एव्हरीवेअर. आणि अर्थात पल्लवी आणि शांतनूसाठी काही मागायचं म्हटलं तर पल्लवीची जी काही परीक्षा सुरू आहे आयुष्याची, म्हणजे तारेवरची कसरतच म्हणता येईल आपल्याला, घर सांभाळणं, बाळ सांभाळणं, कॉलेज सांभाळणं, त्यात शांतनू सर मधूनच रागावतात त्यांनाही सांभाळणं, त्यामुळे तिची जी काही कसरत सुरू आहे, तिचा हा जो काही प्रवास आहे त्यामध्ये तिला तिचं सगळं चांगलं व्हावं म्हणून आशीर्वाद हवे. तथा असतो थँक्यू सो मच, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारत, आणि हा गणपतीने अनेक पुढचे गणपती असे छान भरभराटीचे जाऊयात. तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.